हवेमध्ये आपला देश त्या काही क्षणामध्ये हा ध्वज आपल्या हा सोहळा पाहत आहेत, या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. सर्वजण अगदी हर्षोल्लासामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. संबंधित शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना आपल्या एकोणीसशे 84 मध्ये अंतराळा असाच ऐतिहासिक उपक्रम येते. 50,000 स्वयंसेवकांनी तयार केलेल्या सर्वात मोठ्या भारतीय ध्वजाचा जागतिक विक्रम आपल्या देशाच्या नावावर बांधला आहे. 29 मे 1953 इकडे आपण सर्व देशातले नागरिक देशाच्या स्वर्णमहोत्सवी स्वातंत्र्य वर्ष साजरा करत असताना प्रत्येकाच्या घरावरती आज आपण तिरंगा पाहतो आहे. परळी नगरपालिकेचं हे स्वप्न होतं, माझं स्वतःचं स्वप्न होतं, माझ्या सर्व सहकाऱ्यांचं स्वप्न होतं की मराठवाड्यातला सर्वात मोठा आणि सर्वात उंचावर आपल्या देशाचा हा तिरंगा फडकला पाहिजे म्हणून गेली अनेक दिवसापासून आम्ही हे काम हाती घेतलेलं. आज ते पूर्णत्वास आलंय आणि मराठवाड्यातलं सर्वात मोठं सर्वात उंचावर असणारा आज हा ध्वज या ठिकाणी आपल्याला फडकताना दिसतो आहे. हे फक्त ध्वजाचा स्पॉट नाही, पण एक नक्की आहे, हा मराठवाड्यातला सर्वात उंचीवर असणारा ध्वज या परिसरातल्या कुठूनही दिसणार आहे, तोही फडकताना दिसणार आहे. आणि उद्या चालून हा परिसर ज्या डोंगरावरती पाण्याच्या टाकीशिवाय दुसरं काही नव्हतं, हा परिसर सुद्धा प्रत्येकजण इथं येईल, ह्या ध्वजाला सलाम करेल, हा माझ्या मनात विश्वास आहे. एक लक्षात घ्या, प्रशासनाचा हा कार्यक्रम होता. प्रशासनाने कुठलाही कार्यक्रम घेताना एक प्रोटोकॉल पळावा लागतो आणि तो राज्य शिष्टाचार जिल्हा प्रशासनाने पाळला आणि पाळल्यानंतर खरं तर माननीय खासदारांचं कर्तव्य होतं त्यांचं नाव पत्रिकेत असताना हा काय कार्यक्रम कुणाचा व्यक्तिगत नव्हता, नगरपालिकेच्या प्रशासनाचा हा कार्यक्रम होता आणि त्यांनाही निमंत्रित केलं होतं, त्यांनी यायला हवं होतं. कदाचित याच्यापेक्षाही काही अति महत्त्वाचं काम त्यांच्या पाठीमागे असेल, याच्यापेक्षाही मोठी काही देशसेवा त्यांना करायची असेल म्हणून त्या येऊ शकल्या नसतील असं मला वाटतं. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बीडचं नाव नाही हे मला विचारू नये, कारण ज्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये होतो त्यावेळेस आम्ही मंत्री होतो. आता ज्यांची सत्ता आली आहे त्या सत्तेतल्या पक्षातले जिल्ह्यात मंत्री का नाहीत हे त्यांना आपण विचारलं तर त्याचं उत्तर त्या नक्कीच देऊ शकतात. मात्र यामुळे सरकार कुणाचंही आलं तरी आणि सरकारमध्ये कोण मंत्री असो नसो, बीड जिल्ह्याचे विकासाचे कामे जे आम्ही हाती घेतलेले होते महाविकास आघाडीचं सरकार म्हणून, त्या कुठल्याही कामात सरकार कुणाचंही आलं तरी अडचण येणार नाही. मात्र कुठेतरी पंकजा मुंडे नाराज असल्याचं देखील आपण त्यांना विचारा, मला त्या वाटत नाही की त्या नाराज.